स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांच्या इनपुटिंग मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो जसं की आता तुम्ही एक प्रिव्ह व्हिडिओ बघितला, तशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला कॅनमास्टर या ॲप्लिकेशनची गरज आहे। कॅनमास्टर हा ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो ते तुम्हाला प्लस सिम्बॉल असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि 9:16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथे बॅकग्राऊंडला व्हाईट इमेज घ्यायची आहे आणि ते याचा जो इमेज आहे लेअर आहे ती 30 सेकंड ड्युरेशन ठेवायचं आहे, किंवा तुम्हाला जेवढा मोठा याचा स्टेटस हवा असेल तेवढी तुम्ही ड्युरेशन याची सेट करू शकता। त्यानंतर लेअरवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि मी तुम्हाला एक ग्रीन स्क्रीन इथे दिलेली आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे। ती ग्रीन स्क्रीन मी आहे मित्रांनो इथे दिलेली, ठीक आहे। त्यानंतर इथे कच्या बाजूला मध्ये एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून इथे स्प्लिट स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे, याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि मी तुम्हाला काही इमेजेस दिले आहेत ते तुम्हाला इथे घ्यायचे आहेत। इमेज आहे मित्रांनो ती तुम्हाला इथे घ्यायची आहे। त्यानंतर याला थोडंसं अशा प्रकारे स्मॉल करायचं आहे आणि वरती जी पहिली ग्रीन स्क्रीन दिसते आहे त्यावरती घेऊन जायचं आहे आणि ते ह्याच्या बाजूला मधल्या बाजूला इथे मिररचं रोटेट ऑप्शन दिसेल, ठीक आहे। त्या पहिले जो क्लिक करायचं आहे आणि याला रोटेट करून घ्यायचं आहे आणि या इमेजला सेंड टू बॅक करायचं आहे आणि हे जी इमेज आहे त्याची जी लेअर आहे अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे। त्यानंतर डनवर क्लिक करा। त्यानंतर जे आपण ग्रीन स्क्रीन घेतली त्यावरती क्लिक करून ह्याला क्रोमा की जो आहे इनेबल करायचा आहे, ठीक आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो ही जी इमेज आपण घेतली त्यावरती क्लिक करून थ्री डॉट्सवरती क्लिक करायचं आहे आणि याची एक डुप्लिकेट क्रिएट करायची आहे, याला खाली घ्यायचे आहे आणि यालासुद्धा सेंड टू बॅक करायचं आहे। त्यानंतर याला मिरर रोटेटवरती क्लिक करून पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर डनवर क्लिक करा। त्यानंतर पुन्हा लेअरवरती क्लिक करून मेडवरती जायचं आहे आणि अजून एक मी तुम्हाला इथे घ्यायची आहे। ही इमेज आहे मित्रांनो, याला थोडंसं तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं आहे खालच्या साईडून आणि याला स्मॉल करून इथे थर्ड पोझिशनला इथे सेट करायचं आणि यालासुद्धा सेंड टू बॅक करायचं आहे मित्रांनो। आणि याची जी लेअर आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा लेअरचं होतं मीडियावरती जायचं आहे आणि अजून एक इमेज मी तुम्हाला इथे दिलेली आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे। यालासुद्धा मिरर रोटेटवरती क्लिक करून रोटेट करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे। त्यानंतर डनवर क्लिक करा आणि याला थोडं स्मॉल करायचं आहे अशा प्रकारे आणि यालासुद्धा सेंड टू बॅक करा। याला थोडीशी सेट करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आणि याची जी लेअर आहे ती पूर्णपणे अशी वाढवून घ्यायची आहे। तर डनवरती क्लिक करा। नंतर पुन्हा मित्रांनो लेअरवरती जायचं आहे, मिडावरती जायचं आहे आणि अजून एक इमेज मी तुम्हाला दिली आहे ती इथे घ्यायची आहे। इथे इमेज आहे मित्रांनो, याला वरच्या साईडून थोडी क्रॉप करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आणि ह्या साईडून सुद्धा। त्यानंतर डनवर क्लिक करा। त्यानंतर या ते अशा प्रकारे याला सेट करायचे आहे, यालासुद्धा सेंड टू बॅक करायचं आहे मित्रांनो आणि थोडा अजून याला क्रॉप करायचं आहे या साईडून। ते जे लेअर आहे मित्रांनो तिला पूर्णपणे अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर डनवरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो आता जी इमेज घेतली आपण त्याला ओवरऑल एनिमेशन ड्रिफ्टिंग हा वाला द्यायचा आहे मित्रांनो, ठीक आहे। हे जी लेअर आहे थोडीशी मोठी करून घेणार आहोत त्यामुळे अशा प्रकारे दिसेल मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो जी सर्वात वरची इमेज आहे ही सगळ्यात खालची इमेज आहे मित्रांनो, त्याला ओवरऑल एनिमेशन तुम्हाला ड्रिफ्टिंग हा वाला द्यायचा आहे आणि जी त्याच्या वरची इमेज आहे मित्रांनो ही वाली सगळ्यात वरची इमेज मित्रांनो त्यालासुद्धा ओवरऑल एनिमेशन तुम्हाला ड्रिफ्टिंग हा द्यायचा आहे। आणि राहिलेले दोन इमेजेस आहेत मित्रांनो त्यांना तुम्हाला ओवरऑल एनिमेशन प्लस द्यायचा आहे पल्सवाला हा, आणि त्याची वरची जी आहे त्यालासुद्धा तुम्हाला पल्स द्यायची आहे ओरल नेशन तुम्ही पाहू शकता मित्रांनो। त्यानंतर डाउनवर क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला लेअरवरती द्यायचं आहे, मीडियावरती द्यायचं आहे आणि मी तुम्हाला काही PNG दिले आहेत ते तुम्हाला इथे घ्यायचे आहेत। एक PNG आहे मित्रांनो याला इथे घ्यायचं आहे, थोडं स्मॉल करून इथे खाली याला सेट करायचं आहे। त्यानंतर ही जी लेअर आहे मित्रांनो त्याला पूर्णपणे अशी व्हिडिओवरती सेट करायची आहे आणि याला ओवरऑल एनिमेशन तुम्हाला क्लॉकवाईज द्यायचं आहे। मित्रांनो पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि अजून एक मी तुम्हाला PNG दिली आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे। ही जी PNG मित्रांनो ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ते याला वरच्या साईडला सेट करायचं, थोडे झूम करून घ्यायचे मित्रांनो। याची जी लेअर आहे ती पूर्णपणे अशी वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर स्टार्टिंग पोझिशन लिहून याला एनिमेशन वाईप राईट ही वाली द्यायचं आहे, याचा जो टाईम आहे मित्रांनो ते तुम्हाला 10 सेकंड ठेवायचं आहे।
ठीक आहे, आता पाहू शकतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आला करीब 10 सेकंदावरती तुम्हाला ही इमेज जी आहे त्याला कैचीवरती क्लिक करून स्प्लिट प्लेयर करायचं आहे, आणि जी सेकंडवाली इमेज आहे कट केलेली त्यावरती इन ॲनिमेशन यायचा जो आहे तो नन ठेवायचा आहे, आणि ओवरऑल इन ॲनिमेशन यायला ड्रिफ्टिंग हॉल द्यायचा मित्रांनो, किंवा फ्लोटिंग, तुम्हाला जो कोणता आवडेल तो तुम्ही देऊ शकता. एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लेअरचं मीडियावरती जायचं आहे, आणि मी तुम्हाला इथे एक लाईट इफेक्ट दिलेला आहे तो घ्यायचा आहे, हॉल लाईट इफेक्ट आहे मित्रांनो, याला अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं आहे आणि झूम करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो, याला झूम केल्यानंतर मित्रांनो याला सेंड टू बॅक करायचं आहे, त्यानंतर पुन्हा 3 डॉट्सवरती क्लिक करून याला ब्रिंग फॉरवर्ड करायचं आहे, 5 वेळा करायचं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता प्रत्येक इमेजवरती ही फॉरवर्ड येत आहे. त्यानंतर ब्लेंडिंगमध्ये जाऊन याला स्क्रीनवरती सेट करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो याच्या प्रकारे दिसेल. तुम्ही मित्रांनो ही जी इफेक्ट आहे कलर इफेक्ट, त्याला थोडंसं झूम करणार आहोत आपण. त्यानंतर स्टार्टिंग पोझिशनला येऊन मित्रांनो पुन्हा लेअरवरती जायचं आहे, मिडवरती जायचं आहे, आणि अजून एक मी तुम्हाला पेज दिली आहे ती इथे घ्यायची आहे, ही वाली इमेज आहे मित्रांनो. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाही ठेवायची तरी चालेल. त्यानंतर डनवरती क्लिक करा, आता पाहू शकतो मित्रांनो तुम्ही, ठीक आहे. तरी मित्रांनो ते कोण एखादी इमेज सेट झाली नसेल तरी तुम्ही त्याला मागे पुढे करून थोडीफार सेट करू शकता. पाहू शकता मित्रांनो आता, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो ऑडिओवरती जायचं आहे, आणि तुम्हाला जो कोणता सॉन्ग आवडेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. आता सध्या मी दुसऱ्या एका व्हिडिओचं सॉन्ग घेतो आहे, हा जो व्हिडिओ मित्रांनो याचा मी सॉन्ग घेतो आहे, त्यासाठी व्हिडिओ घेऊन याला शॉर्ट ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, आणि याला नंतर व्हिडिओला रिमूव्ह करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो कंप्लीट झालेला आहे. अहो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर मित्रांनो वरती जो तुम्हाला शेअरिंगचा ऑप्शन दिसतो एक्सपोर्टचा त्यावरती क्लिक करायचा आहे, आणि त्या व्हिडिओचं रिझोल्यूशन सिलेक्ट करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद भावनो. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.